नमस्कार, महाराष्ट्र क्राइम स्पॉट मध्ये मी नम्रता गायकर आपलं स्वागत करते। चला तर पाहूया आजची विशेष घडामोडी। 100 अधिक गुन्हे दाखल असलेल्या 100 नंबरी सराई सोन साखळी चोरटा जेरबंद। कल्याण खडकपाडा पोलिसांची कारवाई। कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी कल्याण नजीकच्या आंबिवलीच्या इराणी वस्तीत छापा टाकून सराईत गुन्हेगार हैदर तिराणी याला अटक केली आहे। हैदरच्या विरोधात मोबाईल आणि चेन स्नॅचिंगचे अनेक गुन्हे दाखल आहेत। यात कल्याण डोंबिवलीत 25, मुंबईत 30 गुन्ह्यांची नोंद असून महाराष्ट्रात आणि महाराष्ट्र बाहेरील पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एकत्रित गुन्ह्यांची संख्या 100 अधिक असल्याची माहिती खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी दिली। 10 तारखेला हैदर तेजीब इराणी उर्फ सय्यद हा गुन्हेगारांच्या टोळीचा एक प्रमुख आहे। तो तेथे असल्याची आम्हाला माहिती मिळाली। आमचे पोलीस पथकाचे DB पथकाचे PSI योगेश गायकर व DB पथक आम्ही तेथे रवाना केले। त्यास आम्ही शिताफीने अटक केले। बरेचसे आम्हाला थोडासा बळाचा वापर करावा लागला, तरीसुद्धा आम्ही त्याला ताब्यात घेतलेले आहे। त्याच्यावरती कल्याण डोंबिवलीमध्ये 22 गुन्हे दाखल आहेत। कल्याण डोंबिवलीच्या वेगवेगळ्या पोलीस ठाण्यामध्ये 22 गुन्हे दाखल आहेत। तसेच ठाण्यामध्ये मुंबईमध्ये जवळजवळ 40 ते 50 गुन्हे दाखल आहेत व मुंबईच्या बाहेर किंवा महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा 20-25 गुन्हे दाखल असावेत असे मला वाटते। ऑल इंडियामध्ये संपूर्ण भारतामध्ये जवळजवळ 100 तरी गुन्हे त्यांनी केले असावेत असे मला वाटते। अशा गुन्हेगाराला आम्ही 353 अटक केलेले असून पुढील कारवाई करत आहोत। इराणी वस्तीत लपलेल्या आरोपीला पकडण्यासाठी 2 मार्च 2021 रोजी इराणी वस्तीत आलेल्या वसई पोलिसांवर प्राणघातक हल्ला करून आरोपीला पळून जाण्यास मदत करण्यात आली होती। या हल्ल्याचा मास्टर माइंड हैदर असल्याचे उघड झाले आहे। आरोपीला पळून नेतानाचे हैदरचे CCTV फुटेज पोलिसांच्या हाती लागले होते। या भागातील चोरट्यांचा नेता अशी त्याची ओळख असल्याने तो पकडला गेल्याने गुन्हेगारी काही प्रमाणात तरी आटोक्यात येईल अशी आशा पोलिसांनी व्यक्त केली आहे। ब्युरो रिपोर्ट कल्याण, महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज। बातमीपत्रात वेळ झाली आहे, इथेच थांबायची। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रासह। तुर्तास धन्यवाद।